कोकण किनारपट्टीवरील सागरी जिल्ह्यातील मच्छिमार बांधवांच्या समस्यांबाबत मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीमध्ये भाजप आमदार आणि कोळीस महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश पाटील यांनी मच्छिमार बांधवांच्या अनेक समस्यांवर मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगटीवार यांचे विशेष लक्ष वेधले या सभेत आमदार पाटील यांनी मुंबईतील सर्व कोळीवाड्यांचे सीमांकन पूर्ण करावे नवीन डीसीआर तयार करून त्याचा दोन हजार चौतीसच्या विकास आराखड्यांमध्ये समावेश करण्यात यावा सागरी जिल्ह्यातील कोळीवाड्यांचे देखील सीमांकन लवकरात लवकर करावे कोकण किनारपट्टीवर वारंवार नैसर्गिक आपत्ती येत असल्यामुळे मच्छीमार बांधवांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत असून त्यांना तुटपुंजी आर्थिक मदत मिळत असल्याने एनडीआरएफचे निकष बदलण्यात यावे राष्ट्रीय सहकार विकास निगम योजनेअंतर्गत मच्छीमार बांधवांचे थकीत असलेले पाचशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये कर्ज माफ करून मच्छीमार बांधवांचा उर्वरित डिझेल परतावा देण्यात यावा यासारख्या विविध मागण्या केल्या